नमस्कार, मी संजय थोरवे. मी जुन्नर तालुक्यातून आलो आहे आणि राहायला नारेंगावला आहे. हा माझा मुलगा आहे निरंजन थोरवे. बारावी झाल्यानंतर जेईला याला चांगले मार्क पडले होते, बारावीला पण चांगले मार्क होते. परंतु त्याच्यानंतर एक प्रश्न होता समोर की आता करायचं काय. आता याची ती इच्छा होती इंजिनिअरिंग व्हायचं, पण इंजिनिअरिंग व्हायचं म्हटलं त्याला जेईला चांगले मार्क आवश्यक असतात. मार्कही चांगली होती, दुसऱ्या इतरही कॉलेजला त्याचा नंबर लागला होता. पण नेमकी शिकवण्याची पद्धत आणि विद्यापीठ या दोन गोष्टी पाहिल्या आणि त्यातूनही पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीचं पहिलं वर्ष होतं. मग आता काही काही कॉलेज आपण पाहतो पहिल्या वर्षी चालतात, दुसऱ्या वर्षी ऍडमिशन होत नाही. त्याच्यानंतर मग मुलं पुढे जाऊन पालकांना प्रश्न पडतो की आता या मुलांना घेऊन कुठे जायचं, पुढे ऍडमिशन घ्यायचं. परंतु नाही, मी पाहिलं पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी कुणाची आहे, याचे ट्रस्टी कोण आहेत, तर मुळातच यांच्या चार कॉलेज आहेतच पिंपरी चिंचवड PCCOच्या त्या माध्यमातून, आणि त्यांनीच पुढे जाऊन युनिव्हर्सिटी केली आहेत. ट्रस्टी चांगले आहेत, ट्रस्टींवरचा विश्वास, त्यांनी बांधलेले स्ट्रक्चर. मी मनाशी ठाम निर्णय घेतला मुलाला इथेच ऍडमिशन घ्यायचं. मी माझ्याबरोबर इतरही चार माझे जे मित्र होते त्यांना मी सांगितलं माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही ट्रस्टी पहा, इथून मागचं कॉलेजचं जे कॉलेज ते रन करतायत त्या कॉलेजचे रिझल्ट पहा. हे पाहिल्यानंतर मी तर ठरवलं, माझ्याबरोबर माझे चार मित्रांनी त्यांच्या मुलांचं इथे ऍडमिशन घेतलं. परंतु ऍडमिशन घेतल्यानंतर कसं याची शिक्षण पद्धती असणार, ते खरं चालू शिकवतील का, असे अनेक प्रश्न माझ्यासमोर होते. त्याच्यानंतर मी पाहिलं आता त्याचं पहिलं वर्ष संपलं, आज त्याचा हा शेवटचा पेपर होता. परंतु या वर्षभरामध्ये मी पाहिलं की वेळोवेळी पॅरेंट मीट घेणे, ज्या परीक्षा होतात, ज्या युनिट टेस्ट होतात, त्या झाल्यानंतर त्या पालकांना त्याची मार्क कळवणे. जर त्या पाल्यांना मार्क कमी असतील तर त्या मुलांसाठी काय करता येईल, मग त्यासाठी एक्स्ट्रा क्लासेस घेता येतील का. त्या मुलांना कुठला भाग समजला नाही ते जातीने विचारलं गेलं, अशा पद्धतीची शिक्षण पद्धती इथे आहे. त्याच्यानंतर शेवटी पण जी पॅरेंट मीट झाली, त्याही पॅरेंट मीटमध्ये सगळ्या पालकांना बोलून त्यांच्या आडी अडचणी समजून घेण्यात आल्या, अशा पद्धतीचं इथं शिक्षण दिलं जातं. त्यातूनही आता नुकतीच बिराजदार सरांनी याचा पूर्ण चार्ज घेतलेला आहे. त्यांनी चार्ज घेतल्यानंतर अनेक अमूल्य बदल सुद्धा आम्हाला पाहायला भेटले. त्याच्यामुळे मी तर मुलाला इथे या ठिकाणी ऍडमिशन घेतले आणि मी तर याच्यामध्ये फार समाधानी आहे. पहिले वर्ष त्याचं खूप चांगल्या पद्धतीने गेलेलं आहे आणि इथून पुढचे वर्ष त्याचे चांगले जातील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे कॉलेज जिथे सिच्युएट केलेलं आहे त्याच्या आजूबाजू तुम्ही जर परिसर पाहिला तर अगदी आजूबाजूला डोंगर आहे, शुद्ध अशी ताजी हवा भेटणार आहे. त्यांची हॉस्टेलची फॅसिलिटी पण खूप चांगली आहे, मुलांना जेवणही चांगल्या पद्धतीचं भेटेल. याच्यापेक्षा काय हवंय, आजूबाजूला तुम्ही पाहिले तर कुठल्याही टपऱ्या टुपऱ्या नाही की ज्या मुलांना जिथे जाऊन ते मुलं व्यसन वगैरे करतील, अशा गोष्टी नाहीत या सगळ्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा मुलगा ज्यावेळेला हॉस्टेलमधून बाहेर पडतो त्यावेळेला पालकांना फोन येतो, मुलगा आला नाही तरी पालकांना फोन येतो, यापेक्षा आपल्याला वेगळं काय हवंय. म्हणून पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी इज द बेस्ट युनिव्हर्सिटी असं माझ्या दृष्टिकोन तुम्हाला वाटलं. आपणही आपल्या मुलाला जर ऍडमिशन घेऊ इच्छित असाल तर नक्की पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीला एकदा भेट द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करेन.